भारतीय जनता पार्टी की ओर से पूरे महाराष्ट्र में ठाकरे सरकार के खिलाफ आंदोलन किया गया लॉकडाउन के चार महीनों का बिल सरकार माफ करे इस मांग को लेकर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर और शहर अध्यक्ष प्रवीण दट के इनके नेतृत्व में शहर के विविध बिजली कार्यालय के सामने बिजली बिल की होली की गयी लॉकडाउन के चार महीने के बिल माफ करे इस मांग को लेकर भारतीय जनता पार्टी अब आक्रमक हो गई है सोमवार को संपूर्ण महाराष्ट्र में बिजली बिल की होली भारतीय जनता पार्टी की ओर से की गई शहर में भी जगहों पर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर और शहर अध्यक्ष प्रवीण के नेतृत्व में ये आंदोलन किया गया भारतीय जनता पार्टी का कहना है कि लॉकडाउन के चार महीनों का बिजली बिल माफ की घोषणा खुद ऊर्जा मंत्री नितिन राउत ने की थी मंत्री की घोषणा पूरे सरकार की जिम्मेदारी होती है ऐसे में घोषणा पूर्ण क्यों नहीं की जा रही है परिवहन विभाग को मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री बजट दे सकते हैं तो सामान्य जनता से जुड़े ऊर्जा विभाग को क्यों नहीं दे सकते पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन को ने बताया कि पूरे महाराष्ट्र के बिल माफ करने के लिए पाँच हजार करोड़ रुपए लगेंगे इतनी दीदी तो सरकार दे सकती है कारण तुम्हारे सहित है या, 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 या महाविकास आघाड़ी सरकार जी सरकार आल्याबरोबर स्वतःच्या हुशारकीने सांगितलं आम्ही गरिबांचं मध्यमवर्गीय माणसाचं शंभर युनिट बिल दिल्लीच्या धर्तीवर माफ करू आम्ही कोणीही त्यांना हे म्हणायला गेलो नव्हतं दुर्दैवी कोरोनाचा काळ आला मार्चपासनं जून जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन होतं या लॉकडाऊनच्या काळात हे विजेच्या बिलांचा फोटो घ्यायला आले नाही युनिटचं रिडिंग घ्यायला आले नाही दरम्यान यांनी एकोणीसशा महिन्यांमध्ये जे बिल आलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं ॲव्हरेज बिल काढून यांनी पाठवलं जर लॉकडाऊनमध्ये दुकानं बंद होते व्यवसाय बंद होते कोरोनाच्या काळात कूलर बंद होते पंखे बंद होते त्यामुळे ते ॲव्हरेज बिल चुकीचं आहे जिथे दोन हजार रुपये बिल यायचं तिथे वीस वीस हजार रुपये बिल आलं आहे आणि आपण सगळ्या लोकांनी हे तपासलं आहे मग यांनी सांगितलं आम्ही माफ करू कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पाठवू मग यांनी सांगितलं आम्ही दिवाळीची भेट देऊ आणि या नाकारत्या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी दुर्दैवानी नागपूरच्या पालकमंत्र्यांनी एक प्रेस घेतली मुंबईत की आता तुम्ही विजय वीज वापरली या बिल भरावं लागेल दुसरं यांनी धमकी दिली की भारतीय जनता पार्टीच्या काळात तेव्हा शिवसेना पण सरकारमध्ये होती की बा एवढी थकबाकी कशी वाढली याची चौकशी करू यांनी नाहक चौकशी करावी पाहिजे त्या संस्थेकडनं करावी सीबीआय लावावी जे लावावं ते लावावं आमचं काही म्हणणं नाही पण अन्यायकारक बिल यांना वापस घ्यावे लागतील आमचं कुठलंही म्हणणं नाही योग्य बिल भरू नका योग्य बिल भरलंच पाहिजे पण ज्या नागरिकांना विशेषतः सत्तर ऐंशी टक्के नागरिकांना जे अन्यायकारक चुकीचं बिल आलं आहे आणि यांनी जी घोषणा केली होती शंभर युनिट फ्रीची ती यांना राबवावी लागेल जोपर्यंतही ती राबवणार नाही तोपर्यंत अन्यायकारक चुकीचे बिल आम्ही भरणार नाही नागरिकांना आम्ही आव्हान करू की हे बिल भरू देणार नाही दुसरं जर यांनी चुकीचं बिल पाठवून विद्युत कनेक्शन कापण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महिला कार्यकर्त्या तरुण कार्यकर्ते त्या त्या नागरिकाच्या पाठीशी उभे राहतील विजेचं कनेक्शन आम्ही कापू देणार नाही त्यांनी म्हटलं आहे की एकतीस डिसेंबरनंतर आम्ही कापणार नाही आम्ही जी आर वाचला त्यात त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही बैठकी घ्या मेळावे घ्या अंक घ्या पण हे सरकार नाकारता आहे हे केव्हापासून कापणं सुरू करेल याचं काही सांगता येत नाही आज एक बोलतात उद्या एक बोलतात कधी इकडे पलटतात कधी तिकडे पलटतात त्यामुळे या न सरकारचा निषेध करायला आम्ही रस्त्यावर वारंवार उतरू माझी आपल्या माध्यमातनं या सरकारला विनंती आव्हान आहे की तुम्ही आम्हाला कायदा हातात घ्यायला बळी पाडू नका ती गरज पडली तर ती पण करू जेलमध्ये राहू पण आम्ही ना चुकीचे विद्युत बिल भरू दे सुरू आहे दुपारी एक वाजता आमचे काही आघाड्या पण कार्यक्रम करणार आहेत आम्ही सर्व आंदोलनं शांततेच्या मार्गाने करू आम्हाला पोलिसांना प्रशासनाला त्रास द्यायचा नाही पण पोलिसांच्या घरी पण विजेचं बिल आलं आहे प्रशासनात नोकरी करणाऱ्यांच्या घरी पण विजेचं बिल आलं आहे आणि मीडियात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरी पण विजेचं बिल आलं आहे तर आम्ही सर्वांसाठी लढाई करतो आहे आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला हे मतांचं राजकारणात पडायचं नाही पण चुकीचं अन्यायकारक आणि कोरोनासारख्या महामारीत गरीब लोकं मध्यमवर्गीय लोकं नोकरदार लोकं आधीच परेशान आहेत आणि त्या परिशानीत सरकार त्यांना प्रचंड अडचणीत टाकत आहे त्याचा निषेध म्हणून आज हे आंदोलन आम्ही केलं ना यांनी पाळी आणली ते आणू पण जनतेला यातनं आम्ही नक्की रिलीफ मिळवून देऊ असा मी विश्वास प्रदान